सहायक आयुक्त श्रीराम पवार तथा परिवहन व्यवस्थापक सोलापूर महापालिका परिवहन उपक्रम। सर्व सोलापूर शहरातील व हद्दवाड भागातील नागरिकांना एक महत्त्वाची सूचना करू इच्छितो की मागील तीन महिन्यापासून सोलापूर महापालिका परिवहन उपक्रमाची जी सेवा होती ती बंद करण्यात आलेली होती। तरी असा आम्ही एक महापालिका प्रशासन आणि सोलापूर महापालिका परिवहन उपक्रमाने एक असा निर्णय घेतलेला आहे की शहर सोलापूर शहरामधील नागरिकांची होणार प्रवासासाठी होणारी जी गैरसोय तर ती गैरसोय कमी करण्यासाठी आम्ही उद्यापासून म्हणजे 10 ऑगस्ट 2020 पासून जवळजवळ 15 मार्गावरती परिवहन बस सेवा सुरू करीत आहोत। तरी खालीलप्रमाणे 15 मार्ग असतील आणि हे 15 मार्गावरती जी बस सेवा चालू करतो आहे तर त्यासाठी शासनाने जे घालून दिलेले जे अटी शर्ती असतील त्याचे पालन करून आम्ही परिवहन उपक्रम चालू केलेला आहे। तर शासनाने अटी घालून आम्हाला दिलेल्या अशा आहेत की जवळजवळ प्रवासी एका बसमध्ये 50% क्षमतेने ती सेवा बस चालू करायची, त्यानंतर बसमध्ये जे प्रवासी बसलेले असतील त्यांनी मास्कचा वापर करायचा, त्यानंतर जे चालक आणि वाहक असतील त्यांनी पण मास्क कंपल्सरी वापर करायचा, त्यानंतर एका सीटवरती एकच प्रवाशांनी बसायचं, त्यानंतर आम्ही रोज बस ही निर्जंतुकी सोडियम हायपोक्लोराईडचा यूज करून बस निर्जंतुकीकरण करणार आहोत। तर खालीलप्रमाणे 15 मार्ग आहेत। एक नंबर शेटे वस्ती, आमच्याकडे बस अवेलेबल झाली की आम्ही लगेच तिथं पण बससेवा चालू करण्याचा निर्णय घेऊ आणि त्यानुसार सोलापूर वासियांना एक नम्र विनंती करतो की सोलापूर महापालिकेने महापालिकेच्या परिवहन उपक्रमाने जी आपल्याला बस सेवा उपलब्ध करून दिलेली आहे त्याचा सर्व नागरिकांनी उपयोग करावा।